नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या या नवीन व्हिडिओमध्ये तर उद्योग निरीक्षक मुख्य परीक्षेसाठी एक महत्वपूर्ण घटक आहे के व्ही आय सी तर आज आपण खादी आणि ग्रामोद्योग आयोगाविषयी माहिती बघणार आहोत हे आपलं लेक्चर नंबर फोर आहे तीन लेक्चर ऑलरेडी जे आहे तर ते यूट्यूबवर अवेलेबल आहे आणि हे ऑलरेडी पेडच्या स्टुडंटला अवेलेबल झालेले आहे पूर्णपणे आज आपण याचा काही पार्टच बघणार आहोत खादी आणि ग्रामोद्योग उद्योग ज्याला खादी अँड विलेज इंडस्ट्रीज कमिशन म्हणतात त्याच्या दोन दोन भाग येतात बघा खादी एक आहे आणि विलेज इंडस्ट्री दोन आहे म्हणजे हा जो आयोग आहे ना हा दोन गोष्टी सांभाळतो एक खादीशी संबंधित आणि एक विलेज इंडस्ट्रीशी संबंधित ओके याच्याविषयी माहिती बघूया खादी आणि विलेज इंडस्ट्री हा जो आहे ना एक स्टॅट्युटरी बॉडी आहे स्टॅट्युटरी बॉडी ज्याला वैधानिक संस्था म्हणतात आता बघा आपल्या पॉलिटीमध्ये तीन प्रकारच्या संस्था आपल्याला सांगितलेल्या आहेत एक असतात घटनात्मक संस्था दुसरा असतात स्टॅट्युटरी आणि तिसऱ्या असतात गैरवैधानिक संस्था घटनात्मक संस्था म्हणजे अशा संस्था की ज्यांचा उल्लेख घटनेत केलेला आहे वैधानिक संस्था म्हणजे काय की ज्यांची निर्मिती एका कायद्याद्वारे करण्यात आलेली आहे आणि गैरसंस्था म्हणजे जी कार्यकारी अधिकाराच्या ठरावानुसार पारित करण्यात आलेली आहे जसं सांगतो मी तुम्हाला बघा एस सी एस टी कमिशन आहे ते एक घटनात्मक आयोग आहे ओबीसी कमिशन आहे ते एक घटनात्मक आयोग आहे त्याच्यानंतर महिला आयोग आहे हे एक वैधानिक आयोग आहे त्याच पद्धतीने के ही सुद्धा वैधानिक आयोग आहे त्याच्यानंतर नीती आयोग आहे हे गैरवैधानिक आयोग आहे समजलं तुम्हाला हे कोणत्या मिनिस्ट्रीच्या अंतर्गत येतं प्रश्न येऊ शकतो तर हे सूक्ष्म लघु आणि मध्यम ज्याला एम एस म्हणतात म्हणजेच मायक्रो स्मॉल अँड मिडियम या मंत्रालयाच्या अधीन येतं याची स्थापना खादी ग्रामोद्योग अधिनियम झालेली आहे ज्या काही वैधानिक संस्था असतात ना त्यांच्याविषयी कुठल्या ना कुठला कायदा निगडीत असतो आणि ज्या काही घटनात्मक संस्था असतात ना त्यांच्याविषयी कोणता तरी कलम निगडीत असतं लक्षात ठेवायचं ठीक आहे याच्यामध्ये दोन वेळा म्हणजे एकोणीसशे पासष्ट आणि दोन हजार सहा मध्ये दुरुस्ती करण्यात आलेली आहे ठीक आहे त्या सर्व आधी तुम्हाला सांगायचं आहे की आपले उद्योग निरीक्षकचे ऑनलाईन बॅचेस चालवले आहेत तर तुम्ही या नंबरवर संपर्क साधू शक शकतात हे सर्व आपली वैशिष्ट्य दिलेले आहेत हे एका वेळी रीड करून घ्या तीसपेक्षा जास्त व्हिडिओज असणार आहे वीकली टेस्ट दिली जाणार आहे दीड महिन्यामध्ये संपूर्ण सिलेबस होईल कोर्सची व्हॅलिडिटी सहा महिने असेल आणि कायदेसुद्धा कव्हर केले जातील ओके नोट्स मराठी इंग्रजी दोन्ही भाषेत असणार आहे तर या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही अधिक माहिती मिळवू शकतात पुढे याचे काही तथ्य बघूया बघा मुख्यालय आहे मुंबई स्थापना झालेली आहे एकोणीसशे सत्तावन्न अध्यक्ष कोण आहेत विनय कुमार सक्सेना बघा इथंच सगळेजण चुकी करतील आता काय झालेलं खूप सारे जे क्लासेस वाले आहेत खूप सारे जे वाले, बुक बुक्सवाले त्यांनी बुक तर प्रिंट करून टाकलं परंतु नुकताच जो रिसेंट चेंज होतो तो ते देत नाही ना तो ते बुकमध्ये चेंज करू शकत नाही तर हाच आपला फायदा असतो व्हिडिओ कोर्समध्ये आता बघा मी ज्या दिवशी पेडचं लेक्चर बनवलं ना त्या दिवशी हे होते पहिल्या बॅचचं जेव्हा बनवलं पहिल्या बॅचचा जेव्हा लेक्चर बनवलं त्यावेळी हे अध्यक्ष होते पण ज्यावेळी मी दुसऱ्या आणि तिसऱ्या बॅचचं लेक्चर बनवला ना तर त्यावेळी हे मात्र अध्यक्ष नाही तर विनय कुमार सक्सेना यांची जी आहे ने नेमणूक आता दिल्लीच्या उपराज्यपाल पदी झालेली आहे म्हणजे जर तुम्हाला आता विचारलं की केवी अध्यक्ष कोण आहे तर आता सध्या केवी कोणीच अध्यक्ष नाही आहे मग भविष्यात जे काही अध्यक्ष येतील ते तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवर कळवलं जाईल आणि आपले जे पेडचे बॅच आहेत तर त्यांना आवर्जून कळवलं जाणार आहे ठीक आहे तर हे लक्षात ठेवा तुम्ही जे बुक वाचत असाल त्याच्यामध्ये हे खोडून घ्या आता विनय कुमार सक्सेना हे याचे अध्यक्ष राहिलेले नाहीत ते आता दिल्लीचे उपराज्यपाल झालेले आहेत नवीन अध्यक्ष जे काय असतील त्याच्याविषयी तुम्हाला अपडेट देण्यात येईल मंत्रालय कुठला आहे एमएसएमई मंत्रालय आणि वैधानिक संस्था आहे बघा या पूर्वी जे आहे ना एक अखिल भारतीय खादी आणि ग्रामोद्योग मंडळ होतं ओके तर त्याचं काम एकोणीसशे सत्तावन्नमध्ये मध्ये या आयोगाने ताब्यात घेतलं याचं मुख्यालय आपल्याला दिल्लीमध्ये बघायला मिळतं आणि इतर याची सहा विभागीय कार्यालय आहेत मग त्यात दिल्ली भोपाळ बँगलोर कोलकाता मुंबई हे आहेत म्हणजे सहा झोनल कार्यालय आहेत आणि एक मुख्य कार्यालय कुठे आहे मुंबईमध्ये असं विचारतात की केव्हीआयसीचं कार्यालय कुठे आहे एमआयडीसीचं मुख्य कार्यालय कुठे आहे त्याच्यानंतर याचं कार्यालय कुठे आहे त्याचं कार्यालय कुठे आहे तर अशा प्रश्न विचारतात म्हणून आपल्याला माहिती पाहिजे की याचं मुख्यालय कुठं आहे ठीक आहे झोनल व्यतिरिक्त जवळपास अठ्ठावीस राज्यांमध्ये यांची कार्यालय आपल्याला बघायला मिळतात पुढचं आयोगाची उद्दिष्ट काय आयोगाने जे ना आपले तीन मुख्य उद्दिष्ट सांगितलेले आहेत त्याच्यामध्ये आयोग सांगतं की आमचे काही सोशल उद्दिष्ट आहेत काही इकॉनॉमिकल आहेत आणि काही वायडर आहेत म्हणजे काही व्यापक दृष्टिकोन आहे आमचा सोशल दृष्टिकोन मध्ये त्यांचा आहे की ग्रामीण भागातील लोकांना रोजगार उपलब्ध करून द्यायचा हे त्यांचं सामाजिक उद्दिष्ट आहे आर्थिक उद्दिष्ट त्यांचं हे आहे की विक्री योग्य वस्तू बनवणे म्हणजे अशा वस्तू बनवायच्या की ज्या मार्केटमध्ये विकल्या जातील असं नाही की फक्त देशप्रेमासाठी खादी बनवायची असं नाही की लोक यूज करू शकतात याच्यासाठी खादी बनवायची आणि व्यापक दृष्टिकोन म्हणजे लोकांमध्ये आत्मनिर्भरता निर्माण करायची आहे जेणेकरून ग्रामीण भागात एक समुदाय भावना निर्माण होईल ठीक आहे तर हे आपलं हे लेक्चर होतं आणि हे पूर्ण लेक्चर जे आहे तर ते तुम्हाला आपल्या पेडच्या बॅचमध्ये मिळणार आहे तुम्ही पेडची बॅच जॉईन करा याचं पूर्ण लेक्चर तुम्हाला बघायला मिळणार आहे हे बाकीचे सर्व जे टॉपिक आहेत आपण पेडमध्ये कव्हर केलेले आहेत ते लेक्चर सर्व तुम्हाला भेटतील तर आजच ही पेड बॅच जॉईन करा आपली आणि आपला उद्योग निरीक्षकचा अभ्यास परिपूर्ण करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र